नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का तुम्ही विचार केला का की तुमच्यावर स्वामींची कृपा झाली का तुम्ही एवढ्या दिवसापासून सेवा करत आहात भक्ती करत आहात पारायण करत आहात नामजप करत आहात किंवा केंद्रात जात आहात मठात जात आहात तर तुमच्यावर स्वामींची कृपा झाली का आता तुम्ही विचार कराल स्वामींची कृपा झाली म्हणजे की माझ्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्यात मी पैसा मागितला गाडी बंगला मागितला किंवा काहीतरी दुसरं काहीतरी मागितलं छोटं असेल मोठं असेल ते मिळालं का तुम्ही विचार कराल की मला तर हे सगळं काही मिळालं नाही मी तर खूप दिवसांपासून सेवा करतोय नामजप करतोय पारायण करतोय केंद्रात जातोय मठात जातोय दिवसभर स्वामी स्वामी करतोय तरी माझ्यावर स्वामींची कृपा झाली नाही कारण काहींना वाटेल की स्वामींची कृपा म्हणजे तुम्ही जे मागत आहात ते मिळणं म्हणजे स्वामींची कृपा म्हणजे तुम्ही काहीतरी मागितलं आणि ते तुम्हाला मिळालं म्हणजे स्वामींची कृपा किंवा काहीतरी अनुभव आलेत आणि ती स्वामींची कृपा प्रचिती आली स्वामींची म्हणजे ती स्वामींची कृपा का तर नाही तुम्ही विचार करा स्वामींची कृपा तुमच्यावर झाली का आता ते कसं कळेल तर हे बघा जेव्हा आयुष्यात तुमच्या आयुष्यात आलेली अनेक संकटं तुमच्या नकळत टळून गेलेली आहेत किंवा टळलेले संकट तुमच्याकडे आलेच नाही किंवा संकट आले आणि ते तुम्ही खूप आरामात त्यांना दूर केलं म्हणजेच ती झाली स्वामींची कृपा तुम्ही गाडीवरून जाताना तुम्हाला कुणाचा धक्का लागून तुम्ही पडता पडता स्वतःच सावरले ते सावरणे म्हणजे स्वामींची कृपा जेव्हा एका वेळाचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजेच स्वामींची कृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद तुमच्यात आली आहे जी ताकद तुमच्यात निर्माण होते ती ताकद म्हणजेच स्वामींची कृपा जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की आता सर्व संपलं तेव्हा पुन्हा उठून तुमच्यात जी ताकद येते विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद येते ती उमेद म्हणजे स्वामींची कृपा घरी आल्यावर जेव्हा तुमच्या मनाला एक वेगळी शांती मिळते समाधान मिळतो आणि तुमच्या परिवाराच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघता त्यांना समाधानी बघता शांततेत बघता घरात सुख समृद्धी असते समृद्धी जाऊ द्या सुख असते शांती असते तेच स्वामींची कृपा ते स्वामींमुळेच तर मिळतं तर ही आहे स्वामींची कृपा आता तुम्ही विचार करा तुमच्यावर झाली का स्वामींची कृपा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद